मानसे गौरी कुठे? मी सांगते, गौरी घर सोडून गेली. काय? वाय, गौरी हे घर सोडून निघून गेली. दादांना घर कोणामुळे सोडून जावं लागलं? इत्यामुळे. जयदीप भाऊजींची ना घर का ना घाट का अशी अवस्था कोणामुळे झाली? तुझ्यामुळे. गौरी घर सोडून गेली. खरं सांगतेस तू? जाताना मला सांगून गेली ती. तू जाऊ दिलंस तिला? थांबवलं का नाहीस? का? ती तिच्या मर्जीनं गेली. आणि तिनं काही चुकीचं केलं नसतं तर अडवलं असतं की तिला? म्हणजे तुला म्हणायचंय की तिने जे केलं ते योग्य केलं? वय, जे कराय पाहिजे होतं तेच केलं तिनं. हे तू बोलतेस भाई. आठव, या घरातून बाहेर काढलं होतं आपल्याला. तुझं हे घर गेलं होतं तुझ्या हातातून. गेलं बी हिच्याच मुळे होतं, बरोबर. गौरीने तुला हे घर परत मिळवून दिलं तेव्हा तिला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं तुझं. गौरीने मानाने परत तुला या घरात पाऊल टाकायची संधी दिली आणि तू तिच्यासाठी जे करायला पाहिजे होते ते सगळं केलं मी. तिला मान दिला होता मी त्यावेळी, पण तिनं बदल्यात काय केलं? ज्या माणसानं तिला तळ हाताच्या फडाप्रमाणे जपलं, ज्या माणसानं तिचा बाप गेल्यावर स्वतः बाप होऊन तिला या घराची सावली दिली, त्या तुझ्या दादांना घर सोडाय भाग पाडलं तिनं. पण दादांनी गौरीमुळेच घर सोडलं हे एवढ्या खात्रीने कसं बोलू शकतेस तू? तिनं तिच्या तोंडानं सांगितलंय की सगळ्यांसमोर. विसरलास का? तिनं त्याच्यावर खोटाळ घेतला. त्याच रात्री दादा घर सोडून गेले. माई, त्या रात्री नेमकं काय झालं हे तू बघितलंस का? ऐकलंयस का? साक्षी पुरावे काढाया हे काय कोर्ट आहे का? बोल की. अर, 40 वर्षांच्या नात्याची घट वीण होती आमची. त्यातला एक धागा मी उचकटला नव्हता आजवर. पण तुझ्या बायकोनं असा काही घाव घातला की ती वीण फार इसकटली. आजवर दादाने कुठलीच गोष्ट मला न सांगता केली नाही. ते एकदम घर सोडून निघून जातात. वर्मावरच गाव घातलं असल तिनं. तिनं त्यांना आमचं नातं इसराय लावलं आणि तू तिची वकिली करायलास? हो, करतोय मी तिची वकिली. गौरी माझी बायको आहे म्हणून नाही, कारण मला चांगलंच माहिती आहे गौरी कशी आहे ते. गौरी स्वतःहून गुन्हा कधीच करणार नाही आणि जर कोणी दुसऱ्याने केला असेल ना तर त्याच्या गुन्ह्याचा आरोप पण स्वतःवर घेईल आणि त्याचीही शिक्षा भोगेल. पण आता बस झालं, आता गौरीवर हा अन्याय परत होऊ देणार नाही. म्हणून बाजू घेतोय तिची. आणि फक्त मला नाही, माई तुलाही चांगलंच माहिती आहे, या घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे गौरी कशी येते. एक वेळ गौरी मला वाटेल ते बोलेल, पण तुला आणि दादांना शक्यच नाही माहिती. हे बघ, मला माहित नाही तुझ्या मनात कोणी काय भरवलं ते. एक मिनिट. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी हलक्या कानाची आहे? माई, माझ्या प्रत्येक शब्दाचा तू वेगळा अर्थ काढतेस. गौरी एकटी पडली होती तरी तिने मला तुझ्याजवळ तुझी काळजी घ्यायला पाठवलं. आज जर गौरी घर सोडून गेली आहे तर याचा दोष मी तुला देऊ का? नाही माई, मलाही चांगलंच माहिती आहे यात तुझी काही चूक नाही. पण एक मात्र नक्की आहे,
जर गौरीला काही झालं ना तर मीही हे घर सोडेन. आओ एका दगडात दोन पक्षी होय का भर. काय घर सोडावं लागत नाही तुला. आली तुझी बायको परत. हिम्मतच नाही र तिच्यात ही घर सोडायची. कशाला आली. एक दिवस बी झाला नाही तिला घर सोडून. आणि माझी खात्री आहे हीच आली असल परत. अम्मा थांब मीच उघडते दरवाजा आणि करते तिच स्वागत. माझी गौरी आली. गौरी आली खाली. बघ मी म्हणलं होत तसं झालं ना. लय मोठं आव आणलास. माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला. मीच घर सोडून जाते. एक दिवस बी दम धरवला नाही का ग. लगेच आलीस की परत. जयदीप मी म्हणले होते तसं झालं. त्यामुळं मी जे काही हिच्याबद्दल सांगितलं होतं त्याच्यावर विश्वास ठेव. हिनं दादांवर खोटा आळ घेतला म्हणूनच ते घर सोडून गेले हेच खरं आहे. समजा खोट आहे ते. तुम्ही 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 परत आलात. जयदीप म्हणला होता तुम्ही असा सापडणार म्हणून. खरंच वाटत नाही हो मला. अंबा बाईनं माझं घरानं ऐकलं तुम्हाला तिथं दादा. आणि तुम्ही बी कोणी वर यायची गरज नाहीये. बाबा तुला अगोदर गौराबाईंना घरात पाऊल टाकू दे. चला चला म्हणलं ना. दादा कुठे गेला होता तुम्ही आणि गौरी कुठे भेटली तुम्हाला. समजा सांगतो दादासाहेब. अहो जीवाला किती गोर लावला होता तुम्ही. अहो दादा आपल्या माणसावर असं रुसत्यात होय. किती शोधला आम्ही तुम्हाला. दादा
काय सांगू तुम्हाला, तुम्ही घरी नव्हतात ना तर यांचा पाय एक क्षण घरात ठरत नव्हता हो। वय इथं नव्हतो तरी कोणी कोणी काय काय केलं ते समजा ठावे मला। काय हो ग्रहलक्ष्मीला घराबाहेर काढलं तुम्ही? हो पण तिनं तर तुमच्या काय केलं त्यांनी? हा अहो सांगा की काय केलं? कुणाला न सांगता मी घराबाहेर पडलो कबूल आहे, पण त्यासाठी तुम्ही गौराबाईंना दोषी ठरवलं। त्या घर सोडून निघाल्या तर तुम्ही कोणी अडवलं बी नाही तिला? पण मी तिला नाही सांगितलं हो घर सोडाय। हे बघा तुम्ही बसा बघू, आताच आलात, आले आला काय सुरू केलं ते तुम्ही? तुम्ही सांगितलं नाही पण त्यांना अडवलं बी नाही। अहो समधीकडनं कोंडी झाली त्यांची म्हणल्यावर त्या तरी काय करणार होते हो? पण दादा तुम्ही घर का सोडून गेला? त्याचं कारण जे काय असेल ते असेल, पण त्यात गौराबाईंचा काय बी दोष नाही। आमच्या मालकीनबाईंचेच कान हलके हे पुण्यांदा दिसलं आम्हाला। काय हो एवढा कचकड्याचा विश्वास आहे तुमचा गौराबाईंवर? हा आणि काय म्हणाला तुम्ही, गौराबाईंनी माझ्यावर खुनाचा आरोप केला? अहो जिथं संशय असतो तिथं आरोप केला जातो, आणि जिथं खरं असतं तिथं फक्त सत्य सांगितलं जातं। आणि तुम्ही म्हणालायत ना गौराबाईंनी आरोप केला, तो आरोप नाही ते सत्य आहे। नायो हे होऊ शकत नाही, असं नाही होऊ शकत, हे खोटं आहे म्हणून सांगा। इतकी वर्ष मी बिसवताला हेच समजावत आलं, पण सत्य हे दुखण्यासारखं असतंय असं वाटायला लागतंय की बरं व्हायलंय, तेव्हा पुन्हांदा डोकं वर काढते। त्या अंधाऱ्या रात्री माझ्या जीवाभावाच्या मित्राच्या सूर्याच्या माझ्या गौराबाईंच्या आबाच्या पोटात सुरा खुपसला गेला। माझ्या हातनं माझा दोस्त मला काय म्हणला ठाव आहे? अरे दादा जे काय बी झालंय ते चुकून झालंय रे, त्याचं मनाला नको लावून घेऊ, फक्त माझ्या मुलीला सांभाळ, तिला मोठ कर, तिला सुखी ठेव। इतकी वर्ष सर मी कोणाला मी सांगितले नाही, माझ्या सूर्याला मी वचन दिलं होतं त्याच्या लेकीला सुखात ठेवीन, कसं एवढं मोठं दुःख देऊ शकलो असतो मी तिला? आणि म्हणून मी आजपासून हे कोणाला मी सांगितलं नाही, कारण मला गौराबाईंवर त्या रात्रीची काळी सावली पडू द्यायची नव्हती, म्हणून मी आजपासून हे कोणाला सांगितलं नाही। पण त्या दिवशी गौराबाईंनी जे बघायला नको होतं ते बघितलं। माझ्या सूर्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या हातून घडलेल्या पापाचं प्रायश्चित मी घेत होतो ते गौराबाईंनी बघितलं। त्यांनी माझा पिच्छाच पुरवला, शेवटी नाहीला जाणं मला हे समज त्यांना सांगावं लागलं। पण मी त्यांच्याकडून वचन बी घेतलं होत हे सत्य फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहील, कुणाला बी सांगू नका। पण मी घर सोडे पाव तर त्यांनी तुम्हाला कोणाला बी सांगितलं नाही, जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांनाच दोषी ठरवायला लागला। पण दादा तुम्हाला घर सोडायची काय गरज होती? वय जयदीपराव तेवढी बरी चूक झाली माझ्या हातनं, पण त्यात गौराबाईंचा काही बी दोष नाही। गौराबाईंना हे समज सत्य सांगितल्यावर मला असं वाटलं की गौराबाईंच्या करता त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, म्हणून मग मी कोणाला बी न सांगता गयेला गेलो। तिथं सूर्याचं श्राद्ध घातलं, पापक्षालनाची पूजा केली,
हात जोडून त्याची माफी मी मागितली. त्याच्या लेकीला सुखात ठेवीन म्हणून सांगितलं, एवढं मोठं दुःख दिलं म्हणून मी नाही गौराबाई, नाही तुमचा आणि तुमच्या आबांचा अपराधी आहे, लय मोठा अपराधी आहे. जमलं तर मला माफ करा. नगा नगा असा त्रास करून घेऊ, हात नका लावू मला. मला वाटलं होतं माझ्या माघारीत तुम्ही गौराबाईंचा सांभाळ कराल, त्यांना आधार द्याल, पण तुम्ही त्यांच्याकडनं घराच्या मालकीचा समदे अधिकार हिसकावून घेतलेत आणि घरची मोलकरी केली. नाही मी नाही ते केलं, त्यो मान तिचा पिनच सोडलाय. त्यो मान तुम्ही सोडायला लावलात त्यांना. सुरी लिंबावर पडली काय किंवा लिंबू सुरीवर पडलं काय, का आपलं तर लिंबूच जात आहे ना. हो पण मी खरं बस तुम्ही नाही ना सोडायला लावलं त्यांना, मग त्यांना परत घ्यायला लावा. आत्ताच्या आत्ता द्या त्यांना. मी काय सांगायलो ऐकू नाही का येत, तुमचे कान हलके झाले त्याप्रमाणे बधीर बी झालेत. हा हुकूम आहे माझा समजा. काय केलं तुम्ही, हे सगळं बोलाय मला घेऊन आलात तुम्ही? तुम्ही माईंशी असं बोलायला नको होतं. गौराबाई अहो इतका चांगुलपणा बरा नसतोय हो, सोडून द्या तो आता. ज्याची चूक आहे त्यांना शिक्षा भोगलीच पाहिजे, म्हणजे कोणी का असं ना. दादा माई आधीच दुखावल्या गेल्यात आणि त्यात तुम्ही. गौराबाई तुम्ही नका काळजी करू, मी काढीन समजू त्यांची. दादा थांबा, मला असं बघवत नाही, थांबा मी तुम्हाला टिळा लावते. मालकीनबाई नगा म्हणू मला मालकीनबाई, एकीकडे मालकीनबाई म्हणायचं आणि सगळ्यांसमोर माझा पान उतारा करायचा. मालकीनबाई अहो मला बोलावंच लागलं तस. मला माहितीये गौराबाईंच्या घर सोडून जाण्यामुळं मला जेवढा त्रास झालाय तेवढा तुम्हाला बी झाला असणार, पण गौराबाईंच्या विरुद्ध ज्यांनी तुम्हाला भडकवलंय तुमच्या मनात नाही नाही ते भरवलंय ना, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी मला तसं बोलावंच लागलं हो. वचक ठेवण्यासाठी एवढा अपमान करायचा माझा, शोभलो होय तुम्हाला हे? आणि कोणी बी माझे कान भरण्या एवढी हलक्या कानाची वाटले होय मी तुम्हाला? आणि गौरीमुळं बी आजपर्यंत घरात जे काय झालं ते बी नाकारता येत नाही. असं मग असा एखादा प्रसंग सांगा ना की ज्याच्यामुळं आपल्या घरावर गौराबाईंमुळं संकट आलंय, आणि भले आलं असेल हो पण ते बी परतवून लावलंय गौराबाईंनीच नाव, ते तुम्हाला बी माहिती आहे आणि हे तुम्ही समजांच्या समोर कबूल बी केलं, पण आताच नेमकं तुम्हाला असं काय झालं? मला माहिती मी घर सोडून निघून गेलो, पण तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला न सांगता सवरता काय आमचं तुम्हाला सोडून जाईल भाई? मग काय समजायचं मी सांगा की काय समजायचं? तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असत, कसे वागलं असतात? जिनं जन्मभर तुमच्या उन्हाळ्या पावसाळ्यात तुम्हाला साथ दिली तिच्यापासून एवढी महत्वाची गोष्ट लपवली तुम्ही,
आणि मला न सांगता ती गौरीला सांगितली, हे लय मनाला लागलंय माझ्या। काय करणार हो मी, सांगावंच लागलं त्यांना। त्यांनी जे पाहायला नको होतं ते नेमकं पाहिलंय। नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा।